जिजव अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत पुण्याचं कॉलेज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल तर या कॉलेजमध्ये जे काय फी स्ट्रक्चर आहे ज्या होणाऱ्या ॲडमिशन आहे तर त्या कोणत्या फी स्ट्रक्चरवर होतात तर हे सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपल्याला माहिती आहे की कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती जातोय तर याची उत्सुकता आहे आपल्या मनामध्ये पण तो कट ऑफ आप सुद्धा आपण बघणार आहोतच पण नेक्स्ट जो व्हिडिओ मी बनवणार तर तो नक्कीच तुमच्यासाठी कट ऑफचा व्हिडिओ बनवणारच आहे तर त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पुण्याच्या कॉलेजबद्दल ही जी माहिती बघतोय तर यामध्ये आपण ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी त्यानंतर जे काय इतर चार्जेस असतात तर ते सर्व बघणार आहोत तर त्यामुळे तर सुरुवातीला डिस्क्रिप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा ट्यूशन फी आहे आणि ट्यूशन फीच्या नंतर आहे डेव्हलपमेंट फी आणि नंतर टोटल फी तर सुरुवातीला जर आपण ओपनचा विचार जर केला तर ओपनमध्ये आपल्याला काय दिसतं बघा ट्युशन फी जी आहे तर ती आहे अडुस ए आ, सहा लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठरा म्हणजे ट्युशन फी जी आहे ओपनसाठी तर ती जाणार सहा लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठरा पण फक्त ट्युशन फीवर ॲडमिशन होणार का तर नाही डेव्हलपमेंट फी सुद्धा लागत असते की जी टेन पर्सेंट या ठिकाणी पकडली जाऊ शकते अडुसष्ट हजार एकशे ब्याऐंशी रुपये डेव्हलपमेंट फी या दोघांची जी टोटल होते ओपनसाठी तर ती बनते सात लाख पन्नास हजार ओके तर हे ओपनचं कॉलेजचं फी स्ट्रक्चर झालं अजून काही द्यावं लागतं का तर निश्चितच द्यावं लागणार आहे रिफंडेबल डिपॉझिट जे आहे की जे तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतंय रिफंडेबल डिपॉझिट तर रिफंडेबल डिपॉझिट जे आहे तर ते तीस हजार दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर बघा रिफंडेबल डिपॉझिट यानंतर हॉस्टेल मेस यामध्ये इन्क्ल्यूड नाही आहे यामध्ये काय केलेलं आहे बघा हॉस्टेल प्लस ट्रान्सपोर्ट असं केलेलं आहे आणि तुम्हाला हा जो चार्ज आहे तर हा पडणार आहे ऐंशी हजार रुपये एका वर्षाचा ओके आता असंच आपण जर सीसाठी जर बघितलं तर आपल्याला काय फरक दिसतो तर सीमध्ये जी ट्युशन फी आहे तर ती आहे मित्रांनो तीन लाख चाळीस हजार नऊशे नऊ नौ। डेव्हलपमेंट फीमध्ये कोणताही चेंज झालेला नाही तुम्हाला सुद्धा दिसू शकतं की ती तेवढीच आहे एकत्रित बनलं चार लाख नऊ हजार एक्क्याण्णव रुपये आणि आता हे होस्टेल मेस वगैरे जे आहेत त्या अगोदर एक डिपॉझिट आहे की जे रिफंडेबल असणार आहे तुमचं तुम्हाला की जे तीस हजार आहे हे फक्त फर्स्ट इयरला द्यावं लागणार आणि इतर चार्जेस ऐंशी हजार रुपये तर प्रत्येकाला लागणार आहे तर हे झालं ओबीसीबद्दल आता डब्ल्यू एस आणि ओबीसीमध्ये फारसा काही फरक तुम्हाला जाणवणार नाही फक्त फरक पडेल तर तो डेव्हलपमेंट फीमध्ये बघा डब्ल्यू एस ची जी डेव्हलपमेंट फी आहे तर ती हाप आलेली आहे यांच्यापेक्षा ओपन आणि ओबीसी पेक्षा नौ आणि हे, हे ओपन पेक्षा, जे आहे तर हे ओपनपेक्षा हाफ झालेलं आहे तीन लाख चाळीस हजार नऊशे नऊ रुपये आणि हे जे हे ओबीसीचं तेवढंच आहे ओपनचं थोडं डबल यांच्यापेक्षा ओके पण यामध्ये डेव्हलपमेंट फी मध्ये फरक पडलेला ईडब्ल्यू एच चा टोटल बनतं तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ओके आणि जे रिफंडेबल डिपॉझिट आहे तीस हजार तुम्हाला माहिती झालंय आता एस सी एस टीसाठी जी ट्युशन फी आहे तर ती झिरो दिसते तुम्हाला डेव्हलपमेंट फी सुद्धा झिरो आहे तर त्यामुळे टोटलमध्ये झिरो झालं आणि जे डिपॉझिट येते तीस हजार आणि हॉस्टेल प्लस मेस ऐंशी हजार ओके एस सी आणि एस टी आता जी अदर रिझर्वेशन आहे व्ही जे आणि एन टी तर यांना ट्युशन फी जी येतं ती झिरो आहे ओके त्यानंतर डेव्हलपमेंट फी आहे अडुसष्ट हजार एकशे ब्याऐंशी रुपये म्हणजे टोटल बनतात अडुसष्ट हजार एकशे ब्याऐंशी रुपये रिफंडेबल डिपॉझिट आहे तीस हजार रुपये आणि हॉस्टेल आणि इतर चार्जेस आहे ऐंशी हजार रुपये आता आता एन आर आय आता एन आर आयमध्ये आपण ज्या मॅनेजमेंटच्या ॲडमिशन वगैरे म्हणतो एन आर आय तर यामध्ये आपल्याला जी फीज आहे फी, तर ती दिसते वीस लाख पंचेचाळीस हजार चारशे पंचावन्न ट्यूशन फी त्यानंतर दोन लाख चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये डेव्हलपमेंट फी टोटल बनते बावीस लाख पन्नास हजार ओके तर ही एन आर आयची फी मित्रांनो म्हणजे जी आय क्यूची सीट आपण घेणार आहोत ती आणि जे डिपॉझिट आहे तर ते सुद्धा तिप्पट केलेलं आहे म्हणजे थोडक्यात तीनपट फी तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही आय क्यूची ॲडमिशन म्हणजे मॅनेजमेंटची ॲडमिशन जर करण्याच्या विचारात असाल तर तीनपट फी लागणार आहे तहा जो कोटा आहे तहा थ्री इन्टू थ्री एक्स केलेला आहे ओके इकडं बघा हे थ्री एक्स आहे आणि एन आर आय कोटा डायरेक्ट फोर एक्स आहे ओके एन आर आयच्या सुद्धा सीट असतात आपल्याला माहिती आहे आय क्यू एन आर आय आता जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायची असेल किंवा इतर कॉलेजमध्ये ॲडमिशन करायची असेल तर नक्कीच तुम्ही काउन्सलिंग थ्रू गेलं पाहिजे ज्या ॲडमिशन होतात त्या काउन्सलिंगमधूनच होतात अशा डायरेक्ट ॲडमिशन वगैरे प्रकार नसतो तर त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगत असेल की डायरेक्ट ॲडमिशन होते करून देतो तर विश्वास ठेवू नका थोडक्यात आणि विश्वास ठेवून कोणाजवळही काही रक्कम देऊन बसू नका आज आपण या ठिकाणी थांबूया ओके